त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये विशेष तरतूद या वन प्राण्यांपासून शेतीला संरक्षण आपण कसं करू शकतो याही बाबतीमध्ये अध्यक्षमध्ये उल्लेख आणि तरतूद होणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये मुद्दा म्हणून मला नोंद करायची अध्यक्षमध्ये. अध्यक्षमध्ये या सगळ्या बाबतीमध्ये बोलत असताना महसूल विभागामध्ये एक छोटीशी सूचना मुद्दा म्हणून मला याच्यामुळे करायची आहे की याच्या अगोदर ज्या काही ग्रामपंचायती किंवा सरपंचाकडे दिलेले जे अधिकार होते जे महसूल विभागाकडे देण्यात गेले ते परत एकदा ग्रामपंचायतीकडे देऊन पारदर्शक कारभार कसा करता येईल यावर महसूल विभागाने विचार करावा अध्यक्षमध्ये. हेही प्रामुख्याने मी इथे उल्लेख करीन. अध्यक्षमध्ये नगर विकास खात्यासंदर्भात बोलत असताना अध्यक्षमध्ये आपल्याला माहिती आहे सरकार आल्यापासून स्थगिती हा शब्द वारंवार एवढ्यानं वापरला जातो अध्यक्ष महोदय की स्थगितीच्या पार्श्वभूमीवर ह्या पुरवणी मागण्यांचा काही अर्थ राहतो का हा माझ्यासारखा सदस्य खरं म्हटलं तर विचार करतो अध्यक्ष महोदय. कारण का तरतुदी केल्या गेलेल्या आहेत पण नगर विकास खात्याचं नाव बदलून भ्रष्टाचार विकास खाते विभाग केला तर चुकीचं ठरणार नाही. कारण का ह्याच्यामध्ये तरतुदीबद्दल बोलत असताना त्या पैशाचं योग्य नियोजन खऱ्या अर्थाने होतंय का अध्यक्षमध्ये ह्या बाबतीमध्ये खरंच विचार करायची गरज. वर्षानुवर्ष आपण बघतो का शहरांच्या विकासावर सगळे आपण विचार करतो त्याच्यावर चर्चा करतो आपण ज्या शहरांमध्ये राहतो आणि त्या माध्यमातून नगर विकास काय काय त्याच्या विकास करतो काय तरतूद करतो ह्याबद्दल आपण खरं म्हणलं तर विचार केला पाहिजे अध्यक्षमध्ये. मी उदाहरण माझ्या मतदारसंघाच्या कणकवली शहराच्या प्रामुख्याने देईन. नगर पंचायतीने ठरवलं की 8.5 कोटीच तिथे एक गार्डन क्लब हाऊस बांधणं या सरकार आल्यापासून त्या सगळ्या कामांना स्थगिती दिली गेली असल्यामुळे या शहरांच्या प्रामुख्याने विकास आपण करूच शकत नाही म्हणून ह्या पुरवण्या मागण्या मांडत असताना अध्यक्ष महोदय मी सरकारला सांगेन की जी 100% जी काय स्थगिती आपण ज्या ज्या डिपार्टमेंटला दिलेली आहे किंबहुना मतदारसंघांवर ज्या काही स्थगिती केलेली आहे या नगर विकास खात्या अंतर्गत तरी पहिले सगळ्या स्थगिती उठवल्या पाहिजे अध्यक्ष महोदय आणि मनात आमच्याकडून या सूचना मागवल्या पाहिजे अध्यक्ष महोदय. भ्रष्टाचाराचा मी मुद्दाम उल्लेख केला याच्यामुळे नगर विकास खाते अंतर्गत काय नेमकं चालू आहे हे मुद्दामून आपल्याला ठाणे महानगरपालिकेमध्ये गेल्या आठवड्यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या दुसऱ्या सहकारी अधिकाऱ्याला एक जो मेसेज व्हॉट्सअपवर पाठवला तो मुद्दामून अध्यक्ष महोदय मला ह्याच्यामुळे वाचून दाखवायचा आहे. कारण का पुराने मागण्या मागत असताना आमच्या पैशाचा गैरवापर कसा होतो आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांचे काय मत आहे हे मुद्दा म्हणून तुम्हाला इथे वाचून दाखवतो अध्यक्ष महोदय. ते वरिष्ठ अधिकारी असं म्हणतात बाप क्रमांकावर बोलतो अध्यक्ष महोदय कारण हा महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय विशेष अध्यक्ष महोदय ते आपल्या मेसेज मध्ये लिहितात ऍटलीस्ट यू हॅड द गट्स टू ऍडमिट दॅट यू फील लाईक अ हिजडा बट ट्रस्ट मी व्हेन आय से दॅट अदर्स आर ओनली पिम्स अंडर डिअर फ्रेंड हु हॅज बॅकस्टॅब मी मस्ट बी फिलिंग ग्रेट बट आय डेअर टू हिम टू से दॅट दीज आर पीपल हु वुड नॉट इवन थिंक ट्वाइस टू सेंड दॅर मदर अँड डॉटर टू पॉलिटिशियन फॉर गेटिंग सम फेवर्स. अध्यक्ष महोदय हा नगर विकास खात्याचे एक वरिष्ठ अधिकारी ठाणे महानगरपालिकेमध्ये दुसऱ्या अधिकाऱ्याला पाठवतो अध्यक्ष महोदय. अरे या पार्श्वभूमीवर काय अपेक्षा ठरवते या सरकारकडून अध्यक्ष महोदय या पुराण्या मागण्या मागत असताना अगर अशा पद्धतीचे अधिकारी एक दुसऱ्याला अगर मेसेज पाठवत असतील बाबतीमध्ये सरकारने नोंद घ्यावी. महिला दिवस 8 मार्चला आहे आणि अशा राज्यकर्त्यांबद्दल आताच्या राज्यकर्त्यांबद्दल अगर वरिष्ठ अधिकारी बोलत असतील नगर विकास खाते अंतर्गत तर आपण काय विचार करायचा अध्यक्षमध्ये या बाबतीमध्ये. तशीच भूमिका अध्यक्षमध्ये सार्वजनिक बांधकामच्या बाबतीमध्ये ती बाब क्रमांक मी आपल्याला सांगून दिलं होतं बाब क्रमांक हे जे काय तुमच्या खालती वाचून दाखवलं होतं अध्यक्षमध्ये सगळीकडे स्थगिती दिली गेली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर 100% सगळी कामं थांबली गेलेली आहेत रस्त्यांची 25-15 ची कामं असेल मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल मग नेमका विकास करायचा कशाला आणि इथे भाषण करायची कशाला पहिले स्थगितीची भाषा तुम्ही बंद करा स्थगिती उठवा आणि मग इथे आमच्याकडून पुराण्या मागण्यांकडून पैशाची तरतूद करा. कारण का ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा विकास खऱ्या अर्थाने होणार आहे का हा खरं म्हणलं तर ह्या निमित्ताने विचारण्यासारखी बाब आहे अध्यक्ष महोदय. मध्ये सगळ्या मंत्र्यांच्या बंगल्याबद्दल सार्वजनिक बांधकामच्या संदर्भात एक बातमी सगळ्या वृत्तवाहिनींवर चालली सगळ्या मंत्र्यांची आणि राज्य म्हणजे नेत्यांची नावं तिथे धडकवली गेली पण अध्यक्ष मध्ये नेत्यांच्या पलीकडे जाऊन त्या बांधकाम जे काय भवन आहे तिथे बसलेल्या अधिकाऱ्यांच्या कधीतरी तुम्ही बॅलन्स शीट तपासलं ना तर तुम्हाला नेमकं इकडे कोण भ्रष्टाचार करतंय आणि इथे नेमकं कोण पैसे खा
अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांना विचार केला पाहिजे, आपल्याला अगर स्थगिती लावून अगर राज्याचा विकास करायचा